हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन हे सत्र ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं तर मित्रांनो हे होतं आजचं विचारधन हे सत्र थोडक्यात काय तर स्वतःचा आपल्या मनावर ताबा असला पाहिजे जर तुमच्या स्वतःचा स्वतःच्या मनावर ताबा असेल तर तुम्ही जगसुद्धा जिंकू शकता चला तर मग मित्रांनो यानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी यांच्याविषयीची सविस्तर माहिती घेत असतो अशा काही घटना ज्या इतिहासात कोरल्या गेलेल्या आहेत एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून आजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बावीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम आज बावीस एप्रिल आज आहे जागतिक वसुंधरा दिन जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच पृथ्वी दिन पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीव सृष्टीला वाचवण्यासाठी तथा संपूर्ण जगात पर्यावरण संरक्षणाची जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो याची सुरुवात सन एकोणीसशे सत्तर साली करण्यात आली होती सुमारे एकशे ब्याण्णव देशांनी याला पाठिंबा दर्शविला होता आणि आता संपूर्ण जगात बावीस एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुम्हीसुद्धा जागतिक वसुंधरा दिन साजरा करू शकता यासाठी तुम्हाला फक्त आपल्या पृथ्वीची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी करायला लागणार आहेत त्यातली अगदी सोपी गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही झाडे जरी लावले तरी झाडं लावूनसुद्धा तुम्ही आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतात त्याचबरोबर कमीत कमी, -कमी प्रदूषण घे करूनसुद्धा तुम्ही आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकता एकोणीसशे सत्तरमध्ये पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या घटनेनंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे चार साली अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म झाला जॉन रॉबर्ट ओपेनहायमर हे कॅलिफोर्नियामधील बर्कले विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तसेच ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते दुसऱ्या महायुद्धादरम्यान लॉस ॲलॅमोस प्रयोगशाळेचे मुख्याधिकारी असलेल्या ओपेन हायमर यांनी परमाणू बॉम्बचा शोध लावला त्यामुळे परमाणू बॉम्बच्या जनकांपैकी ते एक मानले जातात त्यांचा मृत्यू अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तर साली रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी झाला सोळाशे अठ्ठ्याण्णव साली नाथ परंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष दिननाथ यांचा जन्म झाला दोन हजार सहा साली प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या होत्या आजच्याच दिवशी सतराशे चोवीस साली जर्मन तत्त्ववेत्ता ॲमॅन्युएल कांट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी अठराशे चार रोजी झाला अठराशे बारामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राऊन रॅमसे डलहौसी यांचा जन्म झाला जेम्स ब्राऊन रॅमसे तथा लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश भारतातील स्कॉटिश वंशीय गव्हर्नर जनरल होता अठराशे अठ्ठेचाळीस साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला त्यावेळी इंग्रजी राज्यसत्तेचे वर्चस्व हिंदुस्थानात स्थापित झाले होते असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानातील छोटे मोठे राजे अथवा संस्थाने हे त्यांच्या प्रदेशातील राज्यकारभार पाहत होते यामुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या, त्या कारणाने संस्थाने गेंकृत करण्यास सुरुवात केली त्यातील प्रमुख कारण असे ते म्हणजे दत्तक विधान नाकारणे एखादा राजा अथवा संस्थानेक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती या नीतीला व्यापगत सिद्धांत म्हणजेच डॉक्टरीन ऑफ लॅप्स असे म्हणतात याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली लॉर्ड डलहौसी वॉईस रॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले गेले होते लॉर्ड डलहौसी यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर अठराशे साठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस एकुणीस साली चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे खेर उर्फ उषा किरण यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ मार्च दोन हजार रोजी नाशिक या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर दोन हजार आठ साली झाला एकोणीसशे एकोणऐंशी साली आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्याबंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते महात्मा गांधींनी एकोणीसशे चाळीसमध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यावसन एकोणीसशे बेचाळीसमध्ये छोडो भारत आंदोलनात झाले आणि आचार्य भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले आचार्य विनोबा भावे यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आजच्याच दिवशी एक हजार छप्पन्नमध्ये क्रॅम नेब्युल्यामधील तेजोमेक सुपरनोव्हाचा महास्फोट झाला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अरब इस्रायल युद्ध अरबांनी इस्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फायबरचा वापर केला गेला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे एन आय व्हीचे संचालक डॉक्टर कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता एकोणीसशे सोळा साली अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली व्हायोलिन वादक व वा, वाद्यवृंद संचालक यहुदी मेन्युहिन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा मार्च एकोणीसशे नव्याण्णव साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्राध्यापक अशोक केळकर यांचा जन्म झाला एकोणीसशे पस्तीस साली भारतीय अमेरिकन गणिततज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीस साली रोल्स रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक हेनरी रॉयस यांचं निधन झालं त्यांचा जन्म सत्तावीस मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विचारवंत समाजसुधारक आचार्य सुशील मुनी महाराज यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अमेरिकेचे सदोतीसावे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड नेक्सन यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली पंजाबी नाटककार दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवत गार्गी यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी भटिंडा पंजाब या ठिकाणी झाला होता दोन हजार तेरा साली भारताचे सत्ताविसावे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे तेहतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फ्रिट्स स्ट्रासमान यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे दोन रोजी झाला दोन हजार तेरा साली व्हायोलिन वादक संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच बावीस एप्रिलचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता किंवा ऐकू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या लक्षात ठेवा भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे तेव्हा त्या संदर्भात असणारे सगळे नियम पाळा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या हो सोबतच ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी